आता बातम्या पाहूयात विस्ताराने. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ली यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालंय. वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ली यांचं अल्पशहा आजाराने निधन झालंय. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असे परिवार आहे. साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारात कोत्तापल्ली यांनी दर्जेदार वाङ्मय निर्मिती केली आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक मंगेश काळे फोनलाईनवरून जोडलेले आहेत. मंगेश सर, अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय, आपण कशा प्रकारे श्रद्धांजली वाहाल? नाही, म्हणजे माझ्यासाठी तर ही अतिशय व्यक्तिशा दुःखाची गोष्ट आहे, कारण माझे आणि त्यांचे खूप अतिशय पारिवारिक संबंध होते, अगदी जवळची मैत्री होती. म्हणजे ती ज्येष्ठ असूनही मला असं वाटतं की गेल्या 10-20 वर्षापासून, 2 दशकांपासून माझ्या एकूणच लेखनासाठी किंवा माझ्या एकूणच याच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून नेहमीच माझ्यासोबत असले राहिलेले आहेत. आणि मला त्यांची सगळ्यात महत्त्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे अतिशय सकारात्मक तेने जगण्याकडे पाहणारा लेखक, अतिशय पॉझिटिव्हली सगळ्या म्हणजे कुठल्याही राजकारणापासून, कुठल्याही या सगळ्यापासून दूर असणारी अशी व्यक्तिमत्व होती. बहुधा साहित्यामध्ये किंवा एकूणच कलाक्षेत्रामध्ये अतिशय राजकारण असतं, पण मला असं वाटतं इतकं नितळ व्यक्तिमत्व मी पाहिलं नाही. कवितेत जसं त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली होती, तशीच त्यांनी इतर लेखनातही त्यांचा स्वतःचा एक स्वतंत्र असा ठसा उमटवला होता. आणि विशेष म्हणजे त्यांची एक अतिशय महत्वाची ठरू शकते अशी कादंबरी नुकतीच त्यांनी हाताळली केली होती. आणि ते म्हटले होते मला, म्हणजे मागच्या महिन्यात आमची जेव्हा भेट झाली तर ते म्हटले की आता ती येईन पुढच्या, म्हणजे यायला पाहिजे प्रकाशाकडे मी येईन. तर सातत्याने सकारात्मक राहणारा, अनेक लोकांच्या पाठीशी उभा राहणारा, मदत करणारा असा एक अतिशय महत्वाचा माणूस, महत्वाचा लेखक गेला. आणि मला वाटतं ही फार मोठी हानी आहे मराठी साहित्यासाठी. एखाद्या दिवसाची त्यांच्यासोबतची आठवण तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का? अनेकदा म्हणजे सरांसोबत मला असं वाटतं मी किमान 25-30 वेळा आम्ही सोबत राहिलेलो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सोबत केलेलो, सोबत राहिलेलो, चर्चा केलेल्या. आणि मला त्यांची एक महत्वाची गोष्ट ही जाणवली की ते अतिशय म्हणजे तुमच्या पातळीवर येऊन तुमच्याशी संबंध ठेवायचे. म्हणजे वास्तविक पहिले ते कुलगुरू म्हणून राहिलेले आहे, अनेक महत्वाची मानाची पदं त्यांनी ठेवली, पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात जगण्यात कधीही असा भाव नसायचा की मी सिनियर आहे, मी मोठा आहे. मित्र म्हणूनच ते सातत्याने, आणि माझ्याशीच नाही तर आमचा एक 10-20 लोकांचा असा एक महाराष्ट्रभर एक सातत्याने भेटणारा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये मी पाहिलं सरांना की प्रत्येक वेळी प्रत्येक घटित सर त्यांच्या बोलण्यातून वागण्यात काहीतरी एक अशी गोष्ट करायची की असं वाटायचं की अरे आपण ह्या माणसाचं खूप शिकलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि मला तरी अनेक वळणावर असं वाटलं की सरांनी मला गाईड केली की अरे हे कर, म्हणजे विशेषतः 2 दशकांपूर्वी मला त्यांनी अचानक सांगितलं की तू चित्र काढतोस, मला असं वाटतं तू ती कामगिरी घे. आणि मला सांगायला आनंद होतो की आज 2 दशकानंतर मी त्या क्षेत्रामध्ये नेहमी स्थिर राहिलोय. किंवा कलेविषयीचं लेखन जेव्हा मी पहिल्यांदा केलं त्यावेळेस सुद्धा सर म्हटलं की तुम्ही सिन्सिअर पिकत, त्यांचा अजून फोन नाही का, तर त्यांचं एक आकलन चांगलं होतं माणसांविषयीचं, साहित्याविषयीचं. तशी तर खूप आठवणी आहेत, म्हणजे तासभर बोलता येईल त्या आठवणी आहेत. साहित्यातील त्यांचं योगदान त्याच्यावरती काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की 2 किंवा 3 टप्प्यांमध्ये त्याचा विचार करता येईल. एक तर म्हणजे त्यांचं वैयक्तिक आयुष्य, कुलगुरू म्हणून, एक शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून एक फार मोठं असं आफाट काम एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला अतिशय निगुतीनं स्वतःचं लेखन करणारा, त्याच्याविषयी त्याच्यासाठी फार स्वतःला फ्रंटवर न ठेवता अगदी शांतपणे एक एक कथा असेल किंवा अगदी नवीन आलेली कादंबरी असेल येणारी, किंवा त्याचा आता नुकताच संग्रह आम्ही केला तर त्याचं स्क्रिप्ट त्यांनी मला असं दिलं वाटतं की मग तू बघ तुला कसं वाटतं, ते इतक्या आत्मीयतेने ते करायचे. मला वाटतं ते एक अतिशय महत्वाचे कवी तर होते, पण मला वाटतं प्रोज लेखक म्हणून म्हणजे कथालेखक म्हणूनही त्यांचा मला वाटतं गांभीर्याने विचार करायची गरज आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ
कोतापल्ले यांचं निधन झालंय.